Assalamualaikum to all of you, dear student. Welcome to the online learning. You know, every day we learn. अपन रोज़ रोज़ कहीं ना कहीं शिक्षक दोस्तों ने त्यापसन कहीं ना कहीं के दोस्तों हम रोज़ कुछ ना कुछ सीखते हैं और उसके ज़रिए हम अपनी ज़िंदगी में उसको यूज़ करते हैं. टुडे वी लर्न दिस पोयम कोणापासून काय घ्यावे याच्यामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे कि आपण कोणापासून काय काय घेऊ शकतो. सो टुडे वी लर्न दिस पोयम कोणापासून काय घ्यावे. लुक ॲट दिस पिक. कोणापासून काय घ्यावे. सगळ्यात आधी आपण ही पोयम इकडं म्हणून घेऊया. आपको मेरे साथ ये कविता पढ़नी है. फर्स्टली वी रीड दिस पोयम. देना है ट्रान्सलेटेड. बाद में मैं आपको इसको समजावून नंतर तुम्हाला मी ते समजावणार आहे. पा. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलांपासूनही गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनही घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासूनही घेऊ जीवन गाणे, प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र असूया. या कवितेचे कवी आहेत नीलम मानगावे सर. पा. आपण आता कवितेला सुरुवात करूया. मी तुम्हाला एक एक कडवं एक एक स्टांजा समजावून सांगतो. पा. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्य मीन्स आपण सूर्य कशाला म्हणतो. सन. रंग मीन्स कलर. टेक कलर फ्रॉम दी सन. सूर्यापासून काय घ्यावे. रंग. काय लेना आहे. मी सूर्यासे रंग लेना आहे, कलर लेना आहे. चंद्रापासून शांती. चंद्र मीन्स मून अँड शांती पीस. हम देखते हैं मी रात के वक्त चांद कितना खूबसूरत नजर आता है ना. तो आपण चंद्रापासून काय घेऊ शकतो. शांती घेऊ शकतो. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. कांती मी तेज ब्रिलियन्स होशियारी उनसे हमें लेनी चाहिए. किनसे. कोणापासून. ताऱ्यांपासून. स्टार आपण पाहतो ना. स्पार्कलिंग स्टार्स देखते हम आसमान में. तारे चमकते हुए दिखाई देते आपल्याला. आपल्याला दिसतात की तारे कसे एक प्रकारे चमकतात. त्यांच्यापासून आपण कांती तेज घेऊ शकतो. दुसरं कडवं पहा. फुलांपासूनही गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे. फुलांपासूनही. फुल फ्लावर्स आणि गंध मीन्स स्मेल. स्मेल फ्रॉम दी फ्लावर्स. कोणाकडून गंध घ्यावे. फुलांकडूनही. जो फुलों की खुशबू रहती है वो हमें लेनी चाहिए. कोकिळाकडून गाणे. कोकिळा कोयल हमने देखी है ना. और उसका आवाज़ हमें कितना अच्छा लगता है. आपल्याला खूप छान आवाज वाटतो. तिच्याकडून आपण काय घ्यावे. गाणे घ्यावे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनही. पाय तर झरा दिसत आहे तुम्हाला. देऊ कसं पाणी बहर आहे. घेऊ नवे तराने. काहीतरी नवीन तिथून आपण घेऊया. कोणाकडून. या झऱ्यापासूनही. झाडापासून घेऊ सावली. झाड मीन्स ट्री आणि सावली शॅडो. झाडापासून काय घेऊया. सावली. पेड हमको क्या देता है. छाव देता है. टेक शॅडो फ्रॉम दी ट्री. वो किसी को बोलता है की आप मेरे छाव में खड़े ना रहो. ते कोणाला सांगतो का झाड असं. नाही म्हणत. तो सगळ्यांना आपली छाया देतो, आपली सावली देतो. तशाच प्रकारे आपण त्यांच्याकडून ती सावली घेऊया. ती गोष्ट शिकूया. मातीपासून जगणे. माती मीन्स सॉईल. माती मीन्स सॉईल. लिव्ह फ्रॉम दी सॉईल. मातीपासून काय करूया. आपण जगणे शिकूया. गडगडणाऱ्या ढगापासूनही घेऊ जीवन गाणे. टेक द सॉन्ग ऑफ लाईफ फ्रॉम दी थंडरिंग क्लाउड्स. क्लाउड्स मीन्स ढग. ढगांपासूनही काय घेऊया. आपण जीवन गाणे घेऊया. एक जीवनात जीवन जगण्याचे एक माध्यम आपण म्हणतो तसं आपण त्यांच्याकडून शिकूया. कोणाकडून. ढगांकडूनही आपण ते शिकूया. प्रभातकाळी एक शिकूया. प्रभात मीन्स
सकाळ, सुबह जिसको बोलते हैं अपन मॉर्निंग, प्रभातकाळी मीन्स मॉर्निंग, प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया, चला आपण सगळे एकत्र येऊया सकाळच्या वेळेस मॉर्निंगमध्ये आणि आपण तिथं काहीतरी शिकूया। संध्यासमयी एक होऊन सारे मित्र असूया, संध्या मीन्स संध्याकाळ, इवनिंग शाम जिसको बोलते हैं हम शाम को, शाम के समय संध्याकाळी आपण सारे मित्र एका ठिकाणी येऊया, वी ऑल फ्रेंड्स गॅदर हियर, हम सब दोस्त एक जगह आएंगे आणि काय करूया, काय करू आपण एकत्र येऊन, सारे मित्र हसूया, हसणे मीन्स लाफ, सारे मित्र एका ठिकाणी येऊन आपण काय करूया, हसूया। अशी ही छानशी एक कविता की ज्या माध्यमातून कवी आपल्याला सांगत आहे की कुठं आपण काय काय शिकू शकतो, सूर्यांपासून आपण रंग घेऊ शकतो, चंद्रापासून शांती, सूर्यापासून रंग घेऊ शकतो, चंद्रापासून शांती, ताऱ्यापासून कांती, ताऱ्यापासून काय घेऊ शकतो, कांती घेऊ शकतो, फुलांपासूनही गंध घेऊ शकतो, कोकिळाकडून आपण गाणे घ्यावे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनही नवे तराने आपण घ्यावे, झाडापासून काय शिकावे, सावली, मातीपासून जगणे, ढगांपासूनही जीवन गाणे, अशा प्रकारे कवी आपल्याला सांगत आहे की कोणाकडून आपण काय काय घेऊ शकतो, काय काय घेऊ शकतो आपण, सूर्यापासून काय घेऊ शकतो, सूर्यापासून आपण रंग घेऊ शकतो, चंद्रापासून काय घेऊ शकतो, शांती, ताऱ्यांपासूनही कांती, कांती मीन्स तेज ब्रिलियन्स, फुलांपासूनही गंध आपण घेऊ शकतो, कोकिळाकडून काय घ्यावे, गाणे, झऱ्यापासूनही काय घ्यावे, नवे तराने, झाडापासून सावली घ्यावी आणि मातीपासून काय शिकावे, जगणे शिकावे, मातीपासून काय शिकावे, जगणे शिकावे, अशा प्रकारची छानशी कविता आपण आज पाहिली। ह्याच्यातले काही शब्द आता पाहूयात, सूर्य सन, रंग कलर शांती पीस, तारे स्टार्स गंध स्मेल, सावली शॅडो, माती सॉइल, प्रभातकाळ मॉर्निंग, संध्याकाळ इवनिंग, अशा प्रकारची ही कविता। आजचं तुमचं होमवर्क आहे, आज का आपका होमवर्क क्या है, दिलेली कविता व शब्द लिहून पाठ करणे, फर्स्टली राईट डाऊन दी पोयम अँड देन वर्ड्स अँड लर्न इट, लुक ॲट दिस, फर्स्टली राईट डाऊन दिस पोयम, तुम्हाला आधी ही कविता लिहायची आहे, ही पूर्ण कविता नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायची आहे, पाठ करायची आहे, फर्स्टली राईट डाऊन दिस पोयम अँड देन लर्न इट, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे शब्द, लुक ॲट दिस वर्ड्स, यू फर्स्टली राईट डाऊन दिस वर्ड्स अँड देन लर्न इट, हे तुमचं वर्क आहे। तुमचा गृहपाठ होमवर्क काय आहे, आपका होमवर्क है सबसे पहले आपको ये पोयम लिखनी है और उसके बाद आपको ये वर्ड्स नोटबुक में लिखने हैं। ओके, अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफिज़।